गेल्या 16 वर्षापासून त्यांचा हिशोब बघितला तर हिशोबामध्ये ताळमेळ नाही. मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी एक तारीख, एक दिवस आणि एक वेळ सांगून आणि सर्व सुन्नी मुस्लिम बांधवांना एक जागेला बोलून जे मुद्दे असतील ते क्लिअर करावं. त्यांची जी मागणी आहे, सभासद म्हणून जे आहे, मकानदार म्हणून जे मशिदीचं नाव घेतात, ती मकानदारांची मशिदी आहे म्हणून, पण प्रत्यक्षात मकानदारच सभासद का नाही? गडिंग्ला शहरातील सुन्नी जुम्मात मशीद येथे मुस्लिम सुन्नी समाजातील नागरिकांनी एक दिवशीय लक्षणीय उपोषण केले. सुन्नी जुम्मात मशीद गडिंग्लजचे सभासदत्व आमच्या हक्काचे, ते आम्हाला मिळालेच पाहिजे. या व्यतिरिक्त अजून काही मागण्यांसाठी आज हे उपोषण करण्यात आले. तर ह्यातून मार्ग निघाला नाही तर यापुढे आमरण उपोषण करणार असल्याचे संकेत नागरिकांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून दिले. आज तुम्ही जे एक दिवस लक्षणीय उपोषण करत आहे, नेमकी काय मागणी आहे तुमची उपोषणाची? आमची मागणी म्हणजे गडिंग्ला सुन्नी जुमा मस्जिदची जी कमिटी आहे ती आम्ही वेळोवेळी अर्ज करून देखील तिने आम्हाला सभासद करून घेतलेलं नाही. गेल्या 16 वर्षापासून त्यांचा हिशोब बघितला तर हिशोबामध्ये ताळमेळ नाही. त्यांनी जे ऑडिट केलं आहे ते या शासनामार्फत फेर ऑडिट व्हावं अशी आमची मागणी आहे. दुसरी गोष्ट, गडिंग्लजमध्ये 250 ते 300 घरं आहेत सुन्नी मुस्लिमांची. सालाला चंदा म्हणजे वर्गणी जी गोळा करतात ते 250 ते 300 लोकांची वर्गणी करतात, पण सभासद फक्त 67 असे घेतलेले आहेत. पूर्ण सभासदांची यादी मागितली तर यादी मिळत नाही. अर्ज आम्ही आत्तापर्यंत दिले तर आमच्या अर्जांची उत्तरं नाही किंवा आम्हाला पोचही दिलेलं नाही अशा आमच्या मागणी आहे. व बोर्डाकडे आम्ही लेखी तक्रारी केलेल्या आहेत याबाबतीत. जर तुमच्या मागण्या भविष्यात देखील या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं आंदोलनाची दिशा कशाप्रकारे असणार? यानंतर आम्ही आता लाक्षणिक, आज एक दिवस लाक्षणिक उपोषण केलं आहे, यानंतर आम्ही साखळी उपोषणाचा निर्धार करणार आहे. व ते पण नाही झालं त्यामध्ये पण तर आम्ही आमरण उपोषण बसणार आहे. या उपोषणामध्ये सामील झालेल्या आहेत, काय सांगाल या तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत? हे आता आमचे मार्गदर्शक नजीजात चाचाजे पटेल ज्यांनी आता त्याबद्दल मागणी केलेली आहे ते पूर्णपणे व्हायला पाहिजेत. आणि सकाळी जाता असता तर मांडव घालताना दिसून आलं, त्याच्यामध्ये आमचे मार्गदर्शक आणि आमचे मित्र जमीन मुलाजीने बसलेली असं आम्हाला दिसल्यानंतर आम्ही येऊन त्यांच्याशी भेटलो आणि त्यांनी जे मुद्दे मांडले ते आम्हाला योग्य मुद्दे असे वाटले. मग समोरच्यांना मी ज्यांच्यावर हे मुद्दे उपस्थित होत आहेत त्यांना की मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी एक तारीख, एक दिवस आणि एक वेळ सांगून आणि सर्व सुन्नी मुस्लिम बांधवांना एक जागेला बोलवून जे मुद्दे असतील ते क्लिअर करावं आणि ह्याच्यानं लवकर हे करावं. काय सांगाल आजच्या उपोषणाबाबत? माझं नाव ताहिर गफूर मकानदार, राहणार गडिंग्लज, मकानदार मोहल्लामध्ये मी राहणार आहे. सभासदांची जी मागणी आहे, सभासद म्हणून जे आहे, मकानदार म्हणून जे मशिदीचं नाव घेतात ती मकानदारांची मशिदी आहे म्हणून, पण प्रत्यक्षात मकानदारच सभासद का नाही? आणि असेल तर तिने यादी मला दाखवावी, हे एवढंच म्हणतो. आणि दुसरं, तुम्ही जो हिशोब करताय सगळा, चंदा वगैरे वर्गणी जो गोळा करताय ते वर्गोनीचा, तर तुम्ही हिशोब का तुम्ही लावत नाही? वाचताय फक्त, लिहून का लावत नाही? हे माझा त्यांना सवाल आहे. हे आधी देखील तुमचं काही बोलणं झालं होतं का? नाही, हे प्रत्येक वेळेला असतंय, आम्ही चर्चा करत असतोय त्यांच्याशी, बोलत असतोय, तुम्ही का असं करता? फक्त तुम्ही वाचून दाखवता, समाजासमोर लिहून तुम्ही दाखवा तिथं की समाजा सगळ्या समाजाला समजून दे की काय पैसे आहेत आपल्याकडं, काय आहे, का देणं लागतंय, काय लागतंय, जागेचे भाडे किती येतात दुकानाचे, कुणाचे भाडे राहिलेले आहेत का, आणि चंदा म्हणजे वर्गणीतनं काय पैसे किती मिळाले, ते तुम्हाला हिशोब ठेवायला पाहिजे. ते हिशोब तुम्ही असं सरळ कुठं ठेवलेलं असं मला वाटत नाही. मी माझी मागणी कायम आहे की वर्गणी गोळा झालेली किंवा पैसे जे गोळा झालेले त्याचा हिशोब तुम्ही तिथे लावावा, जमा खर्च ठेवावा, आणि समाजात वाचून दाखवून आम्हाला चालणार नाही. आम्हाला प्रत्यक्षात तिथं अहवाल छापून लोकांच्या समोर वाटला पाहिजे.